एक बाई आपली मानस हलकी तिथे ते चालू दिल्यासारखी संजय भाऊ माझेच भाऊ. राजकारणात किती पातळी घसरत चालली आहे ती पातळी दाखवणारी ती भाषा आहे. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संजय भाऊ माझेच भाऊ, सत्ता भाऊ माझेच भाऊ, घुमरे भाऊ माझेच भाऊ, काय काय लढवत. कोण आहे बाबा, तू कोण आहे कोण? अरे आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेमध्ये, आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. आणि काही राहिले सगळे टाळ्या वाजत बाई आमदासने मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. आंबादासने मला एकदा फोन केला म्हणून जायला ती बाई डोक्याची वर झाली, बोललं काय झालं काय झालं म्हणे, तर त्या अब्दुल सत्तारच्या त्या सभेत जायचं होतं, तिथून त्या पैठणला जायचं होतं, असं काहीतरी तो कार्यक्रम होता. आता तो सुभेदार एवढंच चांगलं आहे सत्तारचं, तिथं त्याला थांबवत चांगलं सुटमध्ये तिने केला. मग माता सुभेला फोन वहिनीला, हे काय प्रश्न आहे का, मला कुठं थांबवलं, सुभेदारी गेस्ट हाऊसला. आता इतकी मोठी स्टार माझ्या मला अटॅक आल्याची चिंता ज्या बाईला, ती बाई लगेच वहिनीचा फोन अंबादासला, अंबादासची झाली थोडी आईला का लफडच होऊन जाईल, नाही तर ताबडतोब अर्ध्या तासामध्ये रामावटेल. काल परवा संजय सिरसाट माझ्या संबंधाने बोलले, अजूनही माझ्याकडून उल्लेख एकेरी येणार नाही कारण माझ्यावर प्रचंड चांगले संस्कार आहेत. सिरसाट का बोलले, कोणत्या मनस्थितीत बोलले, हा सिरसाटांचा प्रश्न आहे. पण सिरसाट बोलताना जी भाषा होती ती भाषा फार महत्वाची आहे. राजकारणात किती पातळी घसरत चालली आहे ती पातळी दाखवणारी ती भाषा आहे आणि म्हणून त्यावरती बोललंच गेलं पाहिजे. कारण मी माझ्या परीने संसदीय राजकारणाची गरिमा टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे मी ठरवून संसदीय राजकारणामध्ये विरोधकांशी सुद्धा बोलताना अत्यंत सन्मानाने बोलते. मी विरोधकांचा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यांचे उल्लेख सुद्धा फार सन्मानाने करते. माझ्यावर माझ्या नेतृत्वाचे आणि कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. मी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने काम करते आणि माझ्या कुटुंबाने, माझ्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी सुद्धा मला प्रचंड चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे दादा, काका, भाऊ असं म्हणणं हा माझ्या संस्कृतीचा भाग आहे. कारण संजय सिरसाटांना जे काही भाऊ म्हणणं टोचलं मला आतापर्यंत कमाल वाटते. म्हणजे अजित दादांना कुणी दादा म्हटल्यावर दादांना ते टोचत नाही, कारण दादा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आर आर पाटलांचा उल्लेख कायम लोक आर आर आबा असं करायचे, आबांना ते टोचायचं नाही कारण आबा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. राजेश टोपे यांचा उल्लेख आम्ही कायम भैयासाहेब असा करतो कारण, आणि तो त्यांना टोचत नाही कारण ते सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. इतरांच्या लेकी बाळींची आब्रू ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ती सिरसाटांसाठी महत्वाची नसली तरी. सिरसाटांना हे प्रश्न कुणीतरी विचारावेच लागतील की वाया गुवाहाटी आणि हा सगळा जेव्हा दौरा केला तेव्हा लोक तुमच्या असं सांगतात, 72 कोटी रक्कम सिरसाट तुमच्या घरात आली म्हणे, कशी काय आली काय नाही, आणि त्यातले 5 कोटी रुपये ब्लॅकमेलिंगच्या साठी तुमच्याच अत्यंत संपर्कातल्या कुण्या माऊलीने तुम्हाला मागितले. अर्थात सिरसाट तुम्ही हे डिनाय करणार असाल तर मला याच्यावरही बोलावं लागेल. संजय सिरसाटांनी माझे प्रतिमा हनन करण्याचा जो प्रयत्न केला यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. महिला आयोगाकडे मी काल तक्रार केलेली आहे. महिला आयोगाची माझ्या माहितीप्रमाणे मला जी आतापर्यंत माहिती मिळाली त्यात त्यांनी पोलिसांना तसे निर्देश दिलेले आहेत.
पण मला खात्री आहे की पोलीस याच्यावरती गुन्हा दाखल करायला फार वेळ घेणार, कारण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी देवेंद्रजी गृह खाते या सगळ्यांच्याच परमिशन लागणार, कारण आमदार माणूस आहे म्हटल्यावर तो त्या पद्धतीने वागणार ना। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।